आणि आज जाहीर पण सांगतो इथे उशिरा येण्याचं कारण पण काहीच आहे, कारण जिथे तिथे त्यांच्यामुळे माझे एवढं प्रेम मला मिळत आहे, स्वागत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळत आहे. खरोखर आज माझ्याकडे शब्द नाही. हेच प्रेम घ्यायला, हेच तुमचे आशीर्वाद घ्यायला मी सगळीकडे फिरत आहे. खर तर कालच दहीहंडी होऊन गेली आणि काल महाराष्ट्रातल्या तात्पुरतं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी पण 50 थर लावले होते. 50 थर होते की 50 विरोध होत एकदम ओके. आणि मग त्यांनी सांगितलं तरी पण हंडी फोडली. मी आज जे जे गद्दार त्यांच्या बरोबर गेलेले आहेत त्यांना विचारू इच्छितो की हंडी फोडली त्यांनी, मलाई खाल्ली त्यांनी, मिळालं तुम्हाला काय? हातात काय आलं? काही मिळालं का? नाही मिळालं. प्रत्येकाला सांगून बसलेले की तुम्हाला मंत्री करतो, तुम्हाला मंत्री करतो, तुम्हाला मंत्री करतो. पण जे गद्दार तिथे गेले, ज्यांना वाटत होतं मंत्री होतील, चांगली खाती मिळतील, काय मिळालं त्यांना? ते कपिल शर्माचं मध्ये शो होतं ना, बाबाजी कठुल्लू, जे तरुण माझे मित्र आहेत, जे इथे ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, जे इथे माझे मावशा बसलेले आहेत, मी तुम्हाला आज विचारू इच्छितो की गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही ह्या महाराष्ट्रामध्ये घाणेरडं राजकारण झालेलं आहे ते तुम्हाला पटणार आहे का? पटणार आहे? आज आरो दादासाहेब असते तर त्यांना पटलं असतं? कारण गद्दारी करणं हे फार सोपं होतं, आमिषानं बळी पडणं हे फार सोपं होतं. तुम्ही आता काही मध्ये ओरडत होता ना 50 खोके, मला बळी पडणं फार सोपं होत. पण तरी देखील एका पक्षाबरोबर एकनिष्ठ राहणं हे म्हटलं तर सोपं असतं, म्हटलं तर कठीण असतं. कारण आज जो आपण काळ बघतोय तो जरी कठीण काळ असला तरी मला ही खात्री पटलेली आहे, जेव्हा जेव्हा मी फिरत आहे या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जात आहे, उद्याचा काळ, येणारं भविष्य हे शिवसेनेचंच असणार ही मला आज खात्री पटलेली आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.